नमस्कार बालमित्रांनो, आज आपण सायकल विषयी माहिती घेणार आहोत। तर सगळ्यांना सायकल म्हटली की अभिनवीशी वाटणारी वस्तू। तर पहा, हे सायकल दोन चाकी वाहन आहे। तर सायकलचे तीन फायदे आहेत। एक, आपण आर्थिक दृष्ट्या पण त्याचे फायदा घेऊ शकतो, कारण सायकल मध्ये आपण इंधन म्हणून पेट्रोल डिझेल वगैरे वापरू शकत नाही। आपण सायकल असं चालवताना पैशाची गरज लागत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक, सायकलमुळे आपले व्यायामही व्यवस्थित होऊ शकतो, स्नायू घट्ट होऊ शकतात, त्यानंतर आपल्याला रात्री झोप व्यवस्थित लागते सायकलमुळे, वजनही कमी होतो। परत तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक म्हणजे आपण मित्रांसोबत पहा सायकलवर चक्कर मारू शकतो, रेस लावू शकतो आणि एकमेकांसोबत आपण हसत खेळत फेरी घालू शकतो। ते झाले आपले शारीरिक, मानसिक दृष्ट्या आपण छान राहतो। त्यानंतर पर्यावरण, यातून आपले दुष्परिणाम कोणतेच होणार नाही, म्हणून आपण सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा। आजकाल आपण व्यायामासाठी मोठ्यांनी सुद्धा सायकलचा वापर करू शकतो आणि करायला हवीच। त्यानंतर सायकलच्या आपण वेगवेगळे पार्टची विषयी माहिती घेऊया। तर हे आहे सायकलचे हँडल। त्यानंतर सायकल दोन चाकी असतो, हा पुढचा चाक आहे आणि हा पाठीमागचा चाक आहे। हे आहे टायर आणि त्यानंतर ही रिंग आहे, हे काड्या आहेत। त्यानंतर हे आहे हँडल, आपण जेव्हा सायकल चालवतो कोणत्याही दिशेला वळवू शकतो। त्यानंतर थांबवायचं असेल तर आपण ब्रेक दाबून थांबू शकतो आणि आपल्या मित्राला बोलू शकतो। त्यानंतर हे आहे सीट, आपण ह्यावर बसून सायकल चालवू शकतो। त्यानंतर हे स्टँड आहे, आपल्याला जेव्हा थांबायचं असेल किंवा कोणत्या दुकानातून वस्तू घ्यायची असेल तर आपण हे स्टँडवर थांबून त्या दुकानात जाऊन आपण वस्तू घेऊ शकतो। आणि हे आहे पायडल, या पायडलवर आपण पाय देऊन सायकल चालवायची असते। जेव्हा आपण पायडल दाबतो तेव्हा आपली सायकल पुढे चालत असते आणि आपली सायकलवर आपण चक्कर मारू शकतो। धन्यवाद।